ये दैव दुर्लभ आणि डोळ्याचं पारण फुटणार होत मी बोलण्यापेक्षा. अरे आवाज कमी कर. पाहिलेलं आहे आणि तसं तुम्ही त्यांचं प्रेम दाखवा एवढीच माझी विनंती आहे. आज दिव्यासाठी अनेक विकास प्रकल्पांची भूमिपूजन झाली, लोकार्पण झाली, रस्ते आहेत, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, हॉस्पिटल आहे, पोलीस स्टेशन आहे, ब्रिज आहेत. या सगळ्या कामात खाली साम राज्य सरकारच्या माध्यमातून शुभमुला का 605 कोटींचा निधी आतापर्यंत या ठिकाणी दिला. या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झालेत. मी दिवेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो. दिलेला शब्द आज या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आम्ही केलंय आणि म्हणूनच आज हे विकास प्रकल्प आज या ठिकाणी आणि खास म्हणजे दिव्यातल्या धोकादायक अनधिकृत इमारतींचं क्लस्टर योजना ठाण्यामध्ये आम्ही सुरू केली, त्याचं भूमिपूजन आणि प्रत्यक्ष काम सुरू झालंय. तशाच प्रकारचं काम या दिव्यात देखील होईल आणि दिव्याचं सुनियोजित असा विकास होईल. लोकांना मूलभूत सुविधा देण्याचं काम केलं जाईल. हे दैव दुर्लभ आणि डोळ्याचं पारण फुटणार होत मी बोलण्यापेक्षा. अरे आवाज कमी कर. पाहिलेलं आहे आणि तसं तुम्ही त्यांचं प्रेम दाखवा एवढीच माझी विनंती आहे. आज दिव्यासाठी अनेक विकास प्रकल्पांची भूमिपूजन झाली, लोकार्पण झाली, रस्ते आहेत, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, हॉस्पिटल आहे, पोलीस स्टेशन आहे, ब्रिज आहेत. या सगळ्या कामात खाली साम राज्य सरकारच्या माध्यमातून शुभमुला का 605 कोटींचा निधी आतापर्यंत या ठिकाणी दिला. या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झालेत. मी दिवेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो. दिलेला शब्द आज या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आम्ही केलंय आणि म्हणूनच आज हे विकास प्रकल्प आज या ठिकाणी आणि खास म्हणजे दिव्यातल्या धोकादायक अनधिकृत इमारतींचं क्लस्टर योजना ठाण्यामध्ये आम्ही सुरू केली, त्याचं भूमिपूजन आणि प्रत्यक्ष काम सुरू झालंय. तशाच प्रकारचं काम या दिव्यात देखील होईल आणि दिव्याचा सुनियोजित असा विकास होईल. लोकांना मूलभूत सुविधा देण्याचं काम केलं जाईल. आणि हॉस्पिटलची मागणी आहे, त्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन देखील देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी देखील कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. धन्यवाद. ज्या पद्धतीचं स्वागत त्यांनी माझं केलं, डोळ्याचं पारणं फेडणारं ते स्वागत होत. खरं म्हणजे मला राजभवनला आपले पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये राजभवनला कार्यक्रम होता. मला सारखे फोन येत होते, कलेक्टरना सारखे फोन येत होते, प्रभाकरला सारखे फोन येत होते. पण जे माणसं आणि प्रेम पाहिल्यानंतर मी शंभूराज देसाईंना सांगितलं, मी मला माफ करा, मला माझ्या इथूनच तुम्हाला शुभेच्छा देतो, मी आता दिवेकरांच्या प्रेमातून तिथपर्यंत पोचू शकत नाही. आपल्या प्रेमाने या ठिकाणी आपल्या स्वागताने आपल्या शुभेच्छांमुळे एका मुख्यमंत्र्याला इथे थांबावं लागलं, हेच खरं म्हणजे आपलं वैभव आहे, ऐश्वर आहे. कारण हा मुख्यमंत्री देखील तुमच्यातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता. आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रभावित प्रेरित झालेला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यामध्ये मार्गदर्शनाखाली काम केलेला एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून
आपल्या प्रेमाच्या पुढे मी जाऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, आपले आभार मानतो, आपल्या मनापासून अभिनंदन करतो. मला आठवत आहेत ते दिवस जेव्हा पूर आला होता रमाकांत कितकुटी किती साली 2005 साली इकडे पूर आला होता. बोटी घेऊन आम्ही आलो होतो. बोटीतून अन्नधान्य खाण्याची पाकिटं पाणी वाटण्याचं काम या ठिकाणी केलं. रस्ता कुठंच दिसत नव्हता. चिखलाचं साम्राज्य होतं. परंतु आज मला अभिमान वाटतो की आपण मागणी केल्याप्रमाणे या दिव्यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी 240 कोटी रुपये दिले. दिवा प्रभागातील विविध रस्त्यांना 132 कोटी रुपये दिले. दिवा आगासन रस्त्यासाठी 63 कोटी दिले. आताच आगरी कोळे वारकरी भवन जे आहे त्याला 15+15 30 कोटी रुपये दिले. एकदा जोरदार डाय झाले पाहिजे. नवीन मुख्य जलवाहिनी, दिवा आगासन मुख्य रस्ता, आरोग्य केंद्र, मातोश्री नगर, दातिवली दिवा पूर्व, व्यायामशाळा दातिवली गाव, खुला रंगमंच दातिवली गाव, पॅकेज नंबर 214, शाळा क्रमांक 80, सावेगाव. एकदा जोरदार डाळे उंचावते. यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, रिमोटवरून अपेक्षित आहेत. आगासन देसाई खाडी पूल, सामाजिक भवन, धर्मवीर नगर, पॅकेज नंबर 391 रस्ते, दातिवली तलाव सुशोभीकरण, दिवाशी रोड, देसाई गाव सुशोभीकरण, एकूण निधी 299.88 कोटी. जोरदार टाळे झाले पाहिजे. आणि आता यानंतर सन्माननीय तोपर्यंत इकडे माणसं आहे. आणि मला वाटतं आपण किती किलोमीटर आलो रमाकांत, किती किलोमीटर आपण आलो पाठून? 3 किलोमीटर लोकच लोक रस्त्यावर होते. मला वाटलं सभेला कोणच नाही. रमाकांत तिकडून फोन करत होता मुद्दाम. मला वाटलं माणसं सगळे तिकडे आपण आहात. पण इकडे आल्यानंतर बघितलं तर इकडे पण ते तिथपर्यंत नजर पोचत नाही, तिकडे माणसंच माणसं आहेत. खरं म्हणजे हा दिव्यातल्या 67 कोटी रुपये दिले दिव्यासाठी. आगासन इथं रुग्णालय हॉस्पिटल याला 58 कोटी रुपये आपण मंजूर केले. किडकाळी देसाई दातिवली तलाव सुशोभीकरण 22 कोटी रुपये आपण दिले. आणि आता खिडकाळेश्वराचं प्राचीन मंदिर त्याला देखील आपण 10 कोटी रुपये दिले. त्याचबरोबर मला आता आयुक्त सांगत होते की आता मी काँक्रीटच्या रस्त्याने आत्ता पैसे दिले 605 कोटी रुपये. एकूण ठाणे शहराला महापालिका हद्दीतल्या रस्त्यांना 605 कोटी पैकी फक्त दिव्यासाठी त्यातले 145 कोटी रुपये वेगळे काढले. मला सांगायला आनंद होतोय की मी नगरविकास मंत्री असताना या ठिकाणी नगरविकास विभागाच्या माध्यमातून अनेक योजनांच्या माध्यमातून मला आपल्याला पैसे देखील देता आले. आणि आता हे एवढे पैसे दिल्यानंतर रमाकांनी अजून एक दुसरी यादी आणून ठेवलेली आहे. इथे मुंब्रा फायर ब्रिगेड, चुआब्री, दिवाशी रोड, नॅशनल स्कूल पर्यंत विकास डीपीतलं रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी त्याने 470 कोटीची मागणी केलेली आहे. दिवा शहरामध्ये 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी त्यांनी पैसे मागितले. आणि त्याचबरोबर इथे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी देखील 4 कोटीची मागणी त्यांनी केली. स्वतंत्र पोलीस स्टेशन पाहिजे खासदारांनी देखील त्याची शिफारस केलेली आहे. खरं म्हणजे मला आज आपण जे प्रेम दिलेलं आहे, ज्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले आहेत, त्याच्यासमोर या सगळ्या रकमा कमी पडतील. कारण या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण 10-11 महिन्यापूर्वी राज्यामध्ये शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं सरकार स्थापन केलं. सुरुवातीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोघांनी शपथ घेतली होती आणि त्यानंतर झालेल्या 35-36 कॅबिनेट मध्ये तो मी या ठिकाणी बोलून जे आहे ते माझं भाषण जे आहे ते शेवट करतो. तुकाराम महाराजांचा आहे, मी नाही म्हणत. भूंकती ती द्यावी भूंको, आपण नये त्यांचे शिको. भाविकांनी दुर्जनांचे काही मानू नये साचे. होईल तैसे बळ भजित करावे ते खळ. तुका म्हणे त्यांचे पाप नाही ताडनाचे. आपण आपला जो बोल आहे, आपण हे ध्येय समोर जे आहे ते ठेवून आपण काम केलं पाहिजे. आपल्याला कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता आपण काम करत राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही इतके वर्ष काम करत राहिलो. म्हणून आजचा दिवस हा आम्हाला पाहायला या ठिकाणी मिळाला. तर आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एकदम मोठं काम जे आहे, सगळ्यात मोठं काम या ठिकाणी या वारकरी आणि अग्निकुणी भवनाच्या माध्यमाने या ठिकाणी होतंय. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री राम कृष्ण हरी. सगळ्यांना माझा नमस्कार. आजच्या आगरी कोळी आणि वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित आदरणीय आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, अभप श्री चेतन महाराज म्हात्रे, श्री जयेश. आज खरं म्हणजे मी भाग्यवान आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे या आगरी कोळी वारकरी भव्य असं त्याचं डिझाईन देखील चांगलं केलेलं आहे. अतिशय उत्तम आणि कल्पक असं डिझाईन या आगरी कोळी आणि वारकरी भवनाचं केलं आहे. त्याबद्दल देखील मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे एक वातावरण आपण पाहतोय की आता पांडुरंगाची आपली पंढरपूरची आषाढी यात्रा जवळ आली आणि तमाम लाखो वारकरी संप्रदाय या महाराष्ट्राचं आपलं या भूमीचं भूषण आहे आणि वारकरी संप्रदाय एक समाज प्रबोधनाचं काम आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण गावागावात करत असतो. भरकटलेल्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपण करतो. तसं बघायला गेलं तर हे सोपं काम नाही आहे. मला आठवत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रत्येक आपला जो वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम व्हायचा त्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावायची आणि आम्ही त्यांच्यासोबत जायचो. ते नेहमी सांगायचे की आता धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडं का होईना पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची संधी यामुळे प्राप्त होत असते.
जे काही आपलं समाजामध्ये बरं वाईट जे काही काम सुरू असतं त्याला अखंड हरिनाम सत्याच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून एक समतोल एक बॅलन्स साधण्याचं काम ही वारकरी मंडळी वारकरी संप्रदाय करत असतो. आणि म्हणून आज आपण पाहतोय की आषाढी आणि कार्तिक आणि महिन्याच्या एकादशीला पांडुरंगाचं नामस्मरण करायला पंढरपूरला आपण जातो. आणि म्हणूनच मी देखील भाग्यवान आहे की मागच्या वर्षी आषाढीला पूजा करण्याचा मान मला मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला आठवतोय ते दिवस की ज्या आषाढीची पूजा झाली आणि लाखो वारकरी संप्रदाय तिकडे होता आणि मला वाटतं मी मुख्यमंत्री होऊन एकाच महिना झाला असेल. पूजा झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर जिकडे बघाव तिकडे आपले सगळे वारकरी बांधव भगिनी त्याने उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं, मला प्रेम दिलं. पुन्हा तेच भाग्य आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे मला कुटुंबियांना आणि आपल्या सगळ्यांना मिळणार. खरं म्हणजे म्हणूनच पंढरी आज मगाशी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, खरं म्हणजे पंढरीची वारी इथं आली आहे अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय. तमाम वारकरी संप्रदायाला मी साष्टांग दंडवत घालतो, आपल्याला नमस्कार करतो. खरं म्हणजे म्हणूनच आम्ही मागच्या गेल्या 15 दिवसापूर्वी पंढरपूरचं जे काही आपलं देवस्थान आहे आणि त्यांची जी काही मागणी होती आजची जी काही कामं आहेत ज्या काही जे काही आपल्याला बदल त्या ठिकाणी ज्या सुशोभीकरणाचं काम असेल मजबूतीकरणाचं काम असेल काही लिकेजेस असतील काही त्या ठिकाणी भक्तांची गैरसोय होत असेल यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या मंत्रिमंडळाने 83 कोटी रुपयाचा आराखडा मान्यता दिली आणि त्याचा निधी देखील वर्ग केला. मला आपल्याला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आज पंढरपूरला लाखो वारकरी भाविक भक्त त्या ठिकाणी जात असतात आणि आपण एक मोठा चांगला आराखडा त्या ठिकाणी करतो, विकास आराखडा करतो. कुणालाही डिस्टर्ब न करता कुणाचंही नुकसान न करता त्या ठिकाणी लाखो वारकरी संप्रदायाची गैरसोय होऊ नये, चांगले रस्ते चांगला घाट दिवा बत्ती पिण्याचं स्वच्छ पाणी टॉयलेट बाथरूम या सगळ्याची सोय त्या ठिकाणी असली पाहिजे आणि यासाठी आपण सरकारच्या वतीने मोठा निधी देण्याचा देखील विकास आराखड्याला देखील मान्यता आपण देणार आहोत.